हाय यूट्यूब तात्या, हाय आमच्या भावाला बहिणीला काय चाललंय मग वय? झालं का नाही चहा पाणी? झालंच असन. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सगळ्याला, भावाला बहिणीला आमच्या. काय चाललंय मग वय? आमच्यानं झालं चहा पाणी. आता वाजत 8 वाजले तर 8 वाजता व्हिडिओ करायला लागले मी. तुम्हाला कितपर्यंत येईन ते माहीत नाही मला व्हिडिओ. आणि चला म्हणलं बोलावं, म्हणलं जर सग 2 मिनटं भावा बहिणीला वय. तसं तर काय बोलतच राहते म्हणे मी तुम्हाला, है की नाही? पण मी म्हणलं चला आज बोलावं, म्हणलं जर सग तुम्हाला जर सग म्हणता 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 चांगलाच 9-10 मिनटाचा व्हिडिओ घेते. आणि इतके हसते तुम्हाला सगळेजण, मला इतकं हसू ये तुम्हाला काय सांगू. कमेंटमध्ये त्या दिवशी मी म्हणले 2 मिनटाचा व्हिडिओ घेते आणि मग 10-11-12 मिनटाचा व्हिडिओ घेतला. एक जणी कमेंट टाकली 2 मिनटाचा व्हिडिओ करता. इतके हसले मी, इतके हसले आई शपथ. काय सांगू काय करू, मला तू म्हणजे समजतच नाही. बोलायला लागलं ना की मग तोंड बडबड बडबड बडबडच राहून जाते. नाही आज नक्की 2 मिनटाचा करणार आहे. तुम्ही बघा हे जास्वंतीचे फुलं दाखवायचे होते तुम्हाला मला, म्हणून मी व्हिडिओ केला. हो बघा आपली जास्वंती कशी फुलली, लय फुलती बरं का. जास्वंती म्हणजे एकच नंबर आहे हे बघा. आहे का पाहिलं का कसे फुलं आलेत, आहे का एकदम मस्त ना, है ना. आता हे स्क्रीनशॉट घेणार. हाय का नाही मस्त. हां स्क्रीनशॉटसाठी घेतलंय काय नाही बघा. आहे का आलं का नाही मस्त पैकी. हां कसे फुलं आहेत, एकच नंबर आहेत, लयच मस्त बघा. सगळीकडे आले तर हे जास्वंतीचं झाड लावलेलं आहे. दाजीनं म्हणजे दाजीनं आम्ही गेलो होतो तर कुठेतरी गेलो होतो तर हां इकडं आमच्या इकडे जे पाणी सोडायचं नाही का पाच पिंपळ, तिकडे गेलो होतो तर पाऊस सुरू होता आणि मी 2-4 काड्या आणल्या होत्या. काऊन माहिती आहे का, असंच मी एकदा पहिलं त्याला झालं बघा न 10-20 वर्षाची बात असन, 10-20 नाही पा हा 9-10 वर्षाची बात असन. तेव्हा मी भरपूर म्हणजे देवाला जात होते, देवधर्म करीत होते पहिलं. असं नाही की नाही केले म्हणून केलं, करत होते बरं का, असं नाही. तर असेच गेले होते देवाला, तर एक जणीच्या दारातलं मी फूल तोडलं होतं जास्वंतीचं. तर ती म्हणली होती का म्हणून तोड, तर मी लगेच जाऊन मी म्हणलं अशी कम बोलली मला, तर गेले आणि एक काडी आणली याच्यापासून, त्या पातपिंपळापासून काडी आणली आणि काडी लावली. तर त्याचं एवढं मोठं झाड, इतके फुलं येतात मित्रांनो त्याला, एकेका टायमाला 100-100, 200-200 फुलं येतात जास्वंतीचे त्या फुलाला, त्या झाडाला. आणि आता जर कोणी आलं ना म्हणजे असं चालता चालता फुलं तोडतात ना, तर मी काय नाही म्हणत, मी ते जाऊ द्या तोड द्या देवाधर्माला नेते जाऊ द्या, है की नाही. तर त्याच्यामुळे मी काय म्हणत नाही, कसलं वाशी आलं का नाही वाशी आलं. तर मी म्हणलं चला आला 3 मिनटं झाले आता व्हिडिओ, चला जाऊ द्या आता मी कट करते आता व्हिडिओ. हे दाखवतो तुम्हाला हे एक झाड, हे बघा फुलाचं आहे. याला काय म्हणत माहीत आहे का, हे जे काटरे आहे का हे कोणचं काय झाडाचं नाव आहे बघा ते, पण असं म्हणते तर की हे फुलं आहे का म्हणतात, लय हे म्हणतात म्हणजे ते आता असं म्हणतात मला नाही माहीत आहे बाबा, तर पण म्हणतात की लय महत्त्वाचं आहे ते फुल, काटेरी काय फुलं आहे ते देवाधर्माला टाकलेलं चांगलंच. पण कशाचे देव आणि कुठले देव, काय नसते खरं का खोटे वय, काही इथं खरं नाही आहे. जेवढं जगतान, जेवढं राहतान, जेवढं खातान पितान, जीवाला जेवढं हे करतान तेवढंच आहे, बाकी काय नाही आहे. अस्तित्वात खरी आहे आपलं, जे आपलं निसर्ग आहे तेच आहे खरं खोट, दुसरं काय नाही आहे बरं का भावानं बहिण. नुसत्या अंधविश्वासाच्या बातात आहे त्याच्यामुळं कसं माहिती आहे का. आणि जे म्हणजे असं नाही तुम्ही विश्वास ठेवा, पण अंधविश्वास नका ठेवू, असं नाही बरं का. मी म्हणत नाही तुम्ही विश्वास नका ठेवू, कारण की आहे तुमच्या जे मनामध्ये, समजा ज्याच्या मनामध्ये आहे त्याच्या मनामध्ये आहे असं नाही. पण कसं आहे माहिती आहे का, विश्वास ठेवा, अंधविश्वास नका ठेवू. म्हणजे अडाणी लोक राहतात का, अडाणी आडपण, अडाणी अजून काय म्हणतात त्याला अनपड, तेच लोक अशा गोष्टीवर विश्वास ठेवतात दगड धोंड्यावर. तर त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का, थोडा तरी विश्वास करावा, अस्तित्वच बघावा तुम्ही तुमच्या मनाला की तुम्ही देवधर्म धर्म करून काय करताय काय नाही. आता तर आता याच्यावर पण मला लई कमेंट आहे त्यानं की तुला काय माहीत आहे असं तसं, पण मी तसं म्हणत नाही बरं का, तुम्हाला म्हणत नाही तुमचे देवधर्म सोडा म्हणा धरा असं नाही, फक्त
अंधविश्वास नका करू, विश्वास करा, बस एवढंच म्हणणे. बजाव देता आता जास्त व्हिडिओ नाही करत, 5 मिनिटात झाला आता व्हिडिओ. कारण जर डबल मला कसं माहितं का, तुम्हाला किती कबूल वाटते, किती कबूल वाटते, आणि तुम्ही म्हणतात मग हसतात तुम्ही मला. मग बाय, लव्ह यू सगळ्याला.